आपण पाहत आहात जीनियस मॅथ व्हिडिओ नंबर 38 वनसेवा पूर्वपरीक्षा 2018। वनसेवा पूर्वपरीक्षेचे एकूण 5 पेपर असून सर्व पेपरची स्पष्टीकरणं 125 प्रश्नांची स्पष्टीकरणं तुम्हाला चॅनलवर पाहायला भेटतील। चला तर पाहूया मग वनसेवा पूर्वपरीक्षा लगेच। विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये पाहूया आपण महाराष्ट्र वनसेवा पूर्वपरीक्षा 2018 24 जून 2018 रोजी झालेला पेपर असून या पेपरमधील एकूण 25 प्रश्न गणित आणि बुद्धिमत्ता। एमपीएससी परीक्षा कोणतीही देत असाल तर लक्षात ठेवा सर्व एमपीएससीचे पेपर स्पष्टीकरण पहा, कारण यासारखेच प्रश्न रिपीट सुद्धा होऊ शकतात किंवा त्याच धर्तीवर आधारित असा प्रश्न विचारले जाण्याची जास्तीत जास्त शक्यता असतात। तर पाहूया या पेपरमध्ये महाराष्ट्र वनसेवा पूर्वपरीक्षा 2018 यामधील महत्त्वाचे प्रश्न लगेच। तर या ठिकाणी पहिला प्रश्न आहे, प्रियाचे प्राप्तांक नेहापेक्षा जास्त आहेत, हर्षचे प्राप्तांक राकेश एवढे आहेत, राहुलचे प्राप्तांक दिव्यापेक्षा कमी आहेत, नेहाचे प्राप्तांक हर्षपेक्षा जास्त आहेत, दिव्याचे प्राप्तांक राकेशपेक्षा कमी आहेत, तर सर्वात कमी कोणाचे प्राप्तांक आहेत। तर या ठिकाणी हा प्रश्न सोडवत असताना किंवा यासारखे जर प्रश्न परीक्षेमध्ये आले, यामध्ये प्राप्तांक असेल, वय असेल, उंची असेल किंवा गुण दिले असतील, तर या ठिकाणी आपण लगेच आलेख ड्रॉ करून घ्यायचा हे लक्षात ठेवा। समजा आपण या ठिकाणी एक आलेख काढतोय, तर या दिलेल्या आलेखामध्ये जी काही माहिती सांगितली आहे, प्रियाचे प्राप्तांक नेहापेक्षा जास्त आहेत, तर या ठिकाणी जर आपण हा चार्ट जर काढला, समजा ही रेषा आपण प्रियासाठी ओढली आहे प्रिया, तर प्रियाचे प्राप्तांक नेहमीच नेहापेक्षा जास्त आहेत, म्हणजे या ठिकाणी नेहाचं जर काढला आपण तर हा चार्ट झाला नेहासाठी, तर प्रियाचे प्राप्तांक नेहापेक्षा जास्त आहेत। त्यानंतर आणखी नेहाचे कुणासोबत कंपॅरिझन केले ते पाहूया। त्यानंतर आहे हर्षचे प्राप्तांक राकेश एवढे आहेत, राहुलचे प्राप्तांक दिव्यापेक्षा कमी आहेत, नेहाचे प्राप्तांक हर्षपेक्षा जास्त आहेत, म्हणजे नेहाचे जे प्राप्तांक आहेत ते हर्षपेक्षा जास्त आहेत, म्हणजे याच्यापेक्षा कमी कुठेतरी या ठिकाणी हर्ष असेल, हा झाला हर्ष। त्यानंतर आता हर्षचे प्राप्तांक राकेश इतके आहेत असं सांगितले, म्हणजे हर्ष जे प्राप्तांक असणार आहेत ते राकेश इतके असणार आहेत, जेवढं काही हर्ष असेल तेवढाच राकेश, म्हणजे हे प्राप्तांक आहेत राकेश। त्यानंतर जी पुढे माहिती दिलेली आहे पहा, राकेशची तुलना कोणासोबत केलेली आहे, दिव्याचे प्राप्तांक राकेशपेक्षा कमी आहेत, दिव्याचे प्राप्तांक राकेशपेक्षा कमी, म्हणजे या ठिकाणी ही असेल दिव्या। त्यानंतर राहुलचे प्राप्तांक दिव्यापेक्षा कमी आहेत, म्हणजे दिव्यापेक्षा आणखी कमी या ठिकाणी असेल हा राहुल। तर पहा या ठिकाणी दिलेल्या प्राप्तांकावरून आपण त्यांचा आलेख या ठिकाणी ड्रॉ केलेला आहे। तर या माहितीमध्ये तुम्हाला एक लक्षात येईल, आपल्याला प्रश्न विचारला की सर्वात कमी कोणाचे प्राप्तांक आहेत, तर सर्वात कमी तुम्हाला या ठिकाणी दिसेल हा म्हणजे राहुल। तर या ठिकाणी समजा चढता क्रम लावला, उतरता क्रम लावला, सर्वात जास्त कोणाचे, तर या ठिकाणी आपण कोणत्याही प्रश्नाचं उत्तर द्यायला अगदी सहज आणि सोप्या पद्धतीनं शक्य होतं। तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, सर्वात कमी प्राप्तांक हे राहुलचे आहेत। यानंतर पाहूया पुढील प्रश्न। यानंतर पुढील प्रश्न आहे, झीना आणि दीना यांनी स्वतःची ताकद अजमावण्यासाठी ए पासून बी पर्यंत व परत अशी सायकल शर्यत लावायचे ठरवले। बी पर्यंत जाताना झीनाने दर ताशी 30 किलोमीटर, तर ए पर्यंत जाताना दर ताशी सरासरी 10 किलोमीटर अंतर कापले। दोन्ही दिशांनी जाताना दीनाने दर ताशी 20 किलोमीटरनी अंतर कापले। जर दोघांनी एकाच वेळी शर्यत सुरू केली असेल तर निकाल दर्शवणारा पर्याय निवडा। तर नेमकं काय निकाल असणार आहे या ठिकाणी असं विचारलंय, तर या ठिकाणी दोन मित्र आहेत, एक झीना आहे आणि दुसरा दीना आहे। तर या ठिकाणी झीनाचा जो दर ताशी वेग आहे बी कडे जाताना तो आहे 30 किलोमीटर आणि ए कडे परत जाताना 10 किलोमीटर आहे, तर दीनाचा जो वेग आहे तो जाताना आणि येताना 20 किलोमीटरचा आहे।
तर आपल्याला या शर्यतीमध्ये काय रिझल्ट असेल, जसं की दोघांनीही एकाच वेळी शर्यत पूर्ण केली असेल, शर्यत पूर्ण करण्यासाठी जिनाने दिनापेक्षा जास्त वेळ घेतला असेल, शर्यत पूर्ण करण्यासाठी दिनाने जिनापेक्षा अधिक वेळ घेतला असेल, निकाल निश्चितीसाठी दिलेली माहिती पुरेशी नाही, असे चार पर्याय आहेत। तर हा प्रश्न सोडवण्याची अतिशय सोपी पद्धत म्हणजे अशी, या ठिकाणी जो वेग आहे 10 किलोमीटर, 20 किलोमीटर आणि 30 किलोमीटर, 10, 20 आणि 30 यांचा जर आपण लसावी काढला तर तो लसावी येतो 60। म्हणजेच आपण असा विचार करायचं की एकूण अंतर हे 60 किलोमीटरचं आहे, म्हणजे एकूण अंतर हे 60 किलोमीटर आहे असं समजूयात। आता सुरुवातीला आपण जिनाला किती वेळ लागेल हे पाहूयात। जिनासाठी तर पहा, जिना जात असताना इकडून त्याचा वेग आहे 30 किलोमीटर आणि इकडून परत येताना त्याचा वेग आहे 10 किलोमीटर। तर या ठिकाणी 30 किलोमीटर वेगाने जर 60 किलोमीटर अंतर कापायचं ठरवलं तर जिनाला लागणारा वेळ, जाताना त्याला 2 तास वेळ लागेल, अधिक परत येताना 10 किलोमीटर वेग आहे म्हणजे 6 तास वेळ लागेल, आणि एकत्रित विचार केला तर त्याला 8 तास वेळ लागेल। म्हणजे जिनाला ही शर्यत जिंकण्यासाठी 8 तास इतका वेळ लागणार आहे। आता आपण दिनाचं पाहूयात। दिनाला पण तेवढंच अंतर आहे 60 किलोमीटर। त्याचा जो जाताना आणि येतानाचा वेग आहे तो आहे 20 किलोमीटर प्रति तास आणि परत येताना पण 20 किलोमीटर प्रति तास। जाताना जो वेग आहे तोच येताना वेग आहे। या ठिकाणी पहा, आता दिना जर 20 किलोमीटरच्या वेगाने निघाला तर त्याला जाताना 3 तास वेळ लागेल आणि परत येताना 3 तास वेळ लागेल, म्हणजे एकूण 6 तासामध्ये दिना शर्यत जिंकेल। तर अगदी चित्र आपल्या समोर आहे, कोण लवकर शर्यत जिंकेल। तर या ठिकाणी पहा, जिनाला दिनापेक्षा जास्त वेळ लागेल, म्हणजे आपल्याला या ठिकाणी पहा, शर्यत पूर्ण करण्यासाठी जिनाने दिनापेक्षा जास्त वेळ घेतला, दिनापेक्षा जास्त वेळ घेतलेला आहे, म्हणजेच या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 उत्तर बरोबर आहे। शर्यत पूर्ण करण्यासाठी जिनाने दिनापेक्षा जास्त वेळ घेतला, पर्याय क्रमांक 2। तर पहा, अगदी तोंडी सुद्धा तुम्ही हा प्रश्न सोडवू शकतात, यासाठी खूप कॅल्क्युलेशन पण या ठिकाणी नाहीत। तर यासारखा जर प्रश्न परीक्षेमध्ये आला तर नक्कीच ही पद्धत वापरा, तुम्हाला सहज आणि सोप्या पद्धतीने याचं उत्तर मिळेल। यानंतर पाहूया पुढचा प्रश्न। यानंतर पुढील प्रश्न आहे, जर एक्स वाय झेड बरोबर 320 असेल तर एक्सची किंमत कोणती असू शकत नाही। म्हणजे या ठिकाणी एक्स गुणिले वाय गुणिले झेड बरोबर 320 दिलेला आहे, तर एक्सची किंमत कोणती असू शकत नाही। एक्सची किंमत 3 असू शकेल, 2 पण असू शकेल, 5 पण असू शकेल, पण 0 असणार नाही, कारण एक्स जर 0 घेतलं तर ह्याचं सर्वच उत्तर हे 0 येईल, म्हणजेच एक्सची किंमत 0 असू शकत नाही, पर्याय क्रमांक 3 उत्तर बरोबर आहे। तर या पद्धतीने तुम्ही हा प्रश्न सॉल्व्ह करू शकता। यानंतर पाहूया पुढचा प्रश्न। पुढचा प्रश्न आहे, या ठिकाणी पुढील प्रश्न आहे, खालील प्रश्नामध्ये ॲट द रेट, कॉपीराईट, डॉलर, पर्सेंटेज आणि हॅश ही चिन्ह खालील अर्थाने वापरलेली आहेत। यू डॉलर व्हीचा अर्थ आहे यू हा व्हीपेक्षा मोठा नाही, यू डॉलर व्हीचा अर्थ आहे। तर या ठिकाणी ॲट द रेट, तर हे अजिबात वाचायचं नाही परीक्षेमध्ये, लक्षात ठेवा, हे न वाचता डायरेक्ट विधानावर यायचं। विधानामध्ये आपल्याला 1, 2, 3, 4 विधानं दिलेली आहेत आणि निष्कर्ष 3 आहेत, त्यामुळे हे वाचायला वेळ न घालवता याचा डायरेक्ट अर्थ काढायला शिका। म्हणजे या ठिकाणी जे पहिलं विधान दिलेलं आहे आपल्याला, ते पहिलं विधान आपल्याला काय सांगते, तर ते आहे ए हॅश बी। तर याचा नेमका अर्थ काय होतो ते जर पाहिला आपण, हॅशचा अर्थ काय होतो तर पहा, आत्ता आपण इथं वाचत जावा की यू हा व्हीपेक्षा लहान नाही, म्हणजे या ठिकाणी पण आपल्याला असंच म्हणता येईल की ए हा बीपेक्षा लहान नाही, म्हणजेच ए हा एकतर मोठा असेल किंवा बरोबर असेल बी इतका। त्यानंतर दुसरं विधान आहे बी ॲट द रेट यस, बी ॲट द रेट यस, याचा अर्थ काय होतो, तर ॲट द रेट कुठं आहे, तर या ठिकाणी दिलेला आहे यू हा व्हीपेक्षा लहान नाही आणि व्हीला समान पण नाही, म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल बी हा यस पेक्षा लहान नाही
आणि यस ला समान पण नाही, याचा अर्थ असा होतो की बी हा मोठा आहे यस पेक्षा। पहा यानंतर तिसरे विधान आहे यस डॉलर झेड, तर डॉलरचं साइन काय दिले पहा या ठिकाणी, यू हा व्ही पेक्षा मोठा नाही, यू हा व्ही पेक्षा मोठा नाही म्हणजे या ठिकाणी यस हा झेड पेक्षा मोठा नाही म्हणजे आपल्याला असं लिहिता येईल यस हा लहान आहे किंवा बरोबर आहे झेड इतका। त्यानंतर चौथं विधान आहे झेड पर्सेंटेज पी, झेड पर्सेंटेज पीचा जर विचार केला तर या ठिकाणी पहा यू हा व्ही पेक्षा लहान नाही आणि व्ही पेक्षा मोठा नाही म्हणजे लहान नाही किंवा मोठा नाही, तसंच या ठिकाणी झेड हा पी पेक्षा लहान नाही किंवा मोठा नाही म्हणजे आपल्याला असं या ठिकाणी हे वापरता येईल झेड बरोबर पी। तर या ठिकाणी सर्व थीम आपल्या लक्षात आलेली आहे आणि यावरून आपण जे काही निष्कर्ष दिलेले आहेत ते निष्कर्ष काय आहेत ते पाहूयात आता। तर पहिला निष्कर्ष आहे पी ॲट द रेट यस, तर आता पुन्हा याचा अर्थ इथं वाचायची गरज नाही तर याचा अर्थ आपल्याला इथं दिसतो, तर बी हे यस पेक्षा मोठा आहे त्याच पद्धतीनं पी हे यस पेक्षा मोठा आहे। दुसरा आहे पी पर्सेंटेज यस, पी पर्सेंटेज या ठिकाणी पर्सेंटेजचा अर्थ माहिती आहे दोन्ही समान म्हणजेच पी बरोबर यस। त्यानंतर तिसरं विधान आहे ए ॲट द रेट यस, याचा पण अर्थ आपण इथंच लिहिलेला आहे म्हणजे ए इज ग्रेटर दॅन यस। तर पहा दिलेली विधानं आणि यावरील निष्कर्ष यामध्ये काय बरोबर आहे किंवा काय चुकीचं आहे याचं जर निरीक्षण केलं तुम्ही तर पहिला निष्कर्ष आहे पी हे यस पेक्षा मोठा आहे। तर आता पी हे यस पेक्षा मोठा आहे तर पहा या ठिकाणी पी हे यस पेक्षा मोठा आहे, पाहत असताना पी यस चा या ठिकाणी काय संबंध येतो का, तर यस पेक्षा झेड मोठा आहे लक्षात घ्या, यस पेक्षा झेड मोठा आहे आणि झेड आणि पी दोन्ही पण सारखं आहे याचा अर्थ यस पेक्षा पी सुद्धा मोठा असेल म्हणजे हे विधान बरोबर आहे। त्यानंतर दुसरं विधान विचार करूयात पी बरोबर यस, आता पहा यस बरोबर झेड पण दाखवलेला आहे म्हणजे दोन शक्यता आहेत या ठिकाणी, मोठं पण आहे आणि बरोबर पण आहे। तर या ठिकाणी यस बरोबर झेड आहे, झेड बरोबर पी आहे, याचा अर्थ यस आणि पी हे सुद्धा विधान बरोबर आहे। त्यानंतर पाहू आता ए यस पेक्षा मोठा आहे, तर या ठिकाणी पहा ए हे बी पेक्षा मोठा आहे आणि बी हे यस पेक्षा मोठा आहे। आणखी एकदा रिपीट करतो बी पेक्षा मोठा आहे ए आणि यस पेक्षा मोठा आहे बी, म्हणजे याचा अर्थ इनडायरेक्टली ए हे यस पेक्षा मोठा आहे म्हणजे हे पण विधान बरोबर आहे। म्हणजे या ठिकाणी विधान एक सॉरी निष्कर्ष एक, निष्कर्ष दोन आणि निष्कर्ष तीन, तीनही निष्कर्ष बरोबर दिलेले आहेत। म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार, निष्कर्ष एक किंवा बी बरोबर, म्हणजे हे जर बरोबर असेल, हे बरोबर असेल किंवा हे बरोबर असेल, कारण या ठिकाणी दोन शक्यता आहेत मोठा किंवा बरोबर म्हणजे इक्वल, म्हणजे निष्कर्ष एक किंवा बी बरोबर आहे म्हणजे हा बरोबर असेल किंवा हा बरोबर असेल, आणि निष्कर्ष तीन बरोबर म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक चार उत्तर बरोबर आहे। म्हणजेच या दोन्हीपैकी एक ऑर हे किंवा तीन नंबरचं या पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर आपल्याला देता येईल। तर अगदी सहज आणि सोप्या पद्धतीनं तुम्हाला फक्त हे लिहिता आलं पाहिजे, म्हणजे याचा अर्थ जर तुम्हाला कळला तर आपण कोणताही प्रश्न अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने सॉल्व्ह करू शकतात। यानंतर पाहूया पुढील प्रश्न। यानंतर पुढील प्रश्न आहे अनिलने प्रत्येकी एक पेन्सिलपेक्षा 8 रुपये जास्त किंमत असलेली 16 पेन, प्रत्येकी 30 किंमत असलेल्या 12 वह्या, प्रत्येकी 10 किंमत असलेल्या 10 पेन्सिली आणि प्रत्येकी एक वही व एक पेन्सिल यांच्या एकत्रित किमतीपेक्षा 35 रुपये कमी किंमत असलेले 6 खोडरबर खरेदी केले, अनिलने खर्च केलेली एकूण रक्कम दाखवणारा पर्याय या ठिकाणी निवडायचा आहे। तर दिलेल्या माहितीनुसार ज्या किमती आपल्याला डायरेक्ट दिलेल्या आहेत त्या किमती अगोदर लिहूयात। प्रत्येकी 10 किंमत असलेले 10 पेन्सिल, एमपीसीचे सर्व पेपरचे स्पष्टीकरण, यापूर्वी झालेले 5 वर्षातील सर्व पेपर गट अ ब क सीसॅटमधील सर्व प्रश्नांची स्पष्टीकरणे, त्याचबरोबर राज्यसेवा पूर्वपरीक्षा असेल, पीएसआय एसटीए पूर्वपरीक्षा, संयुक्त पूर्वपरीक्षा, सर्व पेपर पूर्व आणि मेन दोन्हीही परीक्षेतील गणित आणि बुद्धिमत्तेचे सर्व पेपर स्पष्टीकरण जीनियस मॅथ या प्लेस्टोअर ॲपमध्ये उपलब्ध आहेत। सर्व पेपर स्पष्टीकरण पाहण्यासाठी आजच जीनियस मॅथ प्लेस्टोअर ॲप डाउनलोड करा आणि सहज आणि सोप्या पद्धतीने गणित शिका।